गुड मॉर्निंग सेवन स्टैंडर्ड स्टूडेंट्स, टुडे वी विल यूनिट नंबर 3.2 द वेलकम। आज आपण काय करणार आहे, द वेलकम। प्लीज ओपन द बुक, पेज क्रमांक 61, यूनिट नंबर 3.2 द वेलकम। द वेलकम, आता थोडीशी आपण काय करू माहिती आहे का, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज करू। काय करू? वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज करायचं आहे। आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला वर्ब्स लक्षात ठेवायचे आहेत बरं का। वर्बचे फॉर्म्स दिले आहेत सर्वांना, ज्यांना वर्बची लिस्ट नाही त्यांनी अवेलेबल करून घ्यायचं। एनी कॉस्ट, वॉट एवर, डू इट, यू कॅन डू एनीथिंग, पण ती वर्बची लिस्ट पाठ करायची, कारण का प्रत्येक एक्झामला ती कॉमन गोष्ट आहे, ती तुम्हाला येणार आहे। काय होणार आहे? ती कॉमन गोष्ट आहे, ती येणार आहे। द वेलकम, द वॉर्मिंग अप करू थोडीशी आपण। कनी आपल्याला जर फाईट खेळायची असेल, हुडी मारायची असेल, तर थोडंसं आपण ट्विस्ट करतो बॉडी, बरोबर करतो का नाही ट्विस्ट, तर त्या पद्धतीनं आपण हे करू। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, ही इज द फेमस अँड ग्रेट रायटर ऑफ इंडिया, म्युझिशियन अँड थिंकर। रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पारितोषिक भेटलेलं ना, रवींद्रनाथ टागोर यांना लक्षात ठेवायचं आहे। ही इज अ ग्रेट रायटर, खूप ग्रेट रायटर आहे, तर लिहून ठेवा। आणि उद्या येताना ह्या व्यक्तीबद्दलची माहिती गोळा करायची आहे तुम्हाला, इंटरनेटचा वापर करा, काही करा। तर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, अलं यांच्याबद्दलची माहिती गोळा करायची। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, ग्रेट रायटर, म्युझिशियन अँड थिंकर। ही इज नोन फॉर हिज सॉंग्स, पोएम्स, नॉवेल्स, शॉर्ट स्टोरीज अँड प्लेज। सॉंग्स कवितेसाठी, पोएम्स आपल्या पुस्तकातल्या कविता, सॉंग्स गाणं, पोएम्स कविता, नॉवेल्स कादंबरी, शॉर्ट स्टोरीज लहान मुलांच्या शॉर्ट स्टोरीज ह्याच्यासाठी खूप फेमस आहे ते। प्लेज म्हणजे नाटकं। द वेलकम इज अ फनी वन ॲक्ट प्ले आहे, वन ॲक्ट प्ले इन विच यंग मॅन, एक यंग मॅन असतो, एक माणूस आहे या वेलकममध्ये, हा एक यंग मॅन आहे, वॉन्ट्स टू टेल द पीपल इन हीज विलेज, त्याच्या गावामध्ये त्याला सांगायचंय की ही हॅज कम्प्लीटेड एम ए झालं, त्याचं काय झालेलं आहे, एम ए झालं आहे माझं, एम ए, मास्टर डिग्री झाले आर्टमध्ये, मी 10वीला 90% घेतला, गावात सांगायचे आम्हाला सगळ्यांना, 12वीला मी 54% घेतला, सांगायचं नाही, पण मला एम ए झाले सांगायचं सगळ्यांना, एम ए। बट एव्हरीबडी वॉन्ट्स टू टॉक अबाउट हिम हिज कॅट, त्याच्याकडे एक मांजर असतं, सगळ्यांना त्याच्या मांजराबद्दल बोलायचं असतं, सगळ्यांना त्याच्या मांजराबद्दल, त्याच्या एम एचं काय महत्त्वाचं नाही, त्याचं मांजर महत्त्वाचं आहे। हॅव यू हर्ड अ सच अन एक्सपिरियन्स, असं ऐकलं का कधी? कधी कधी काय होतं माहिती आहे का, समजा फॉर एक्झाम्पलमध्ये तुम्ही नवीन कपडे घेतला, ड्रेस, चांगला ड्रेस, खूप छान ड्रेस घेतलात, आणि सगळ्यांना सांगताय असं असं करताय,
करता म्हणून दाखवताय शर्ट घेतला म्हणून. पण कोण बी बोलत नाही त्या शर्टाबद्दल. कसं वाटतं तुम्हाला, कसं वाटतं सांगा, कसं वाटतं सांगा. एकदम वाईट वाटतं ना. गाडी बिडी घेतलात, घड्याळ बिडाळ घेतला, दाखवलात घड्याळ घेतला मी असं करणार. आणि काही काही तर असं करणार, फोटो काढताना असं करणार, दाखवणार शर्ट लॉकेट विकेट असेल तर असं काढून दाखवणार, वरती ठेवणार. मला माहिती आहे. चला रीड द लाऊडली सेंट्रल स्टेटमेंट. ज्या आयडिया आहेत रीड लाऊडली करायच्यात आपल्याला आणि रिस्पॉन्स इन ए अँड बी. ए आणि बीला रिस्पॉन्स करायला शिकायचं आहे. एक इकलडा आहे, एक बी इकलडा आहे. आर टीम हॅज वन द मॅच. आपली मॅच जिंकली, आपल्या इंडियाने मॅच जिंकली. येस, मग त्याचा आन्सर इनडिफरंट. सो व्हॉट, मग काय, काही जण असतात मग काय करायचं. मग कोणी म्हणलं, आला मला ग्रॅज्युएशनला फर्स्ट डिस्टिंक्शनमध्ये मी मार्क्स घेतले, मी एम ए झालं, एम ए आलं लक्षात. हिला वाटत असेल खुश झून. 40 पैकी मला 40 पडल्यात इंग्लिशमध्ये. 40 पैकी 40 आहेत मला. मग मी म्हणलं सो व्हॉट, मग काय. तुम्हाला लय वाईट वाटतं आहे ना. कोणी म्हणलं तुला ड्रेस वगैरे घेतल्यास बघ किती छान ड्रेस आहे. मग काय करायचं, तिच्याकडे आहे काय बोलायचं एवढं. हे होणार. वाव, ग्रेट न्यूज, वी आर सो प्राऊड ऑफ यू. मग कोणी म्हणेल मला लय मोठा अभिमान आहे. तो आलाच पळत पळत, सर 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 मी शाळेमध्ये ना इंग्लिशमध्ये पहिला आलो. मग काही जण काय असतात माहिती आहे, मी का म्हणणार मग तुला एकदम इंथुजिएस्टिक होऊन. इंथुजिएस्टिक म्हणजे उत्साहानं काय म्हणणार, इंथुजिएस्ट. वाव, यू आर अ ग्रेट, आय एम अ प्राऊड ऑफ यू माय डिअर स्टुडंट्स, आय एम अ प्राऊड ऑफ. दुसरं काय म्हणणार माहिती आहे, इनडिफरंटवाले लोक. मग काय करायचं, काय करायचं. हां आय बघू. दुसरं काय म्हणणार, आय नो म्हणणार. आय नो युअर अंकल वॉज द एक्झामर. मग का म्हणणार माहिती आहे का, एखाद्या शिक्षकाच्या मुलानं कनी मार्क्स वगैरे घेतला आहे, त्याचे पप्पा शिक्षक म्हणून मार्क घेतले नसता. मग हंपायर वगैरे क्रिकेट खेळताना कनी समजा हंपायर तुझा भाऊ वगैरे असेल, हे आऊट दिली का, त्याचा भाऊ हंपायर होता. होते का नाही, पाहिले का नाही असे सीन. तुम्ही म्हणता, तुम्ही शाळेमध्ये म्हणताय एखादी मुलगी वगैरे हुशार असेल तर आहे, त्याचे वडील ते शिक्षक आहेत, हे नाही ते तसे आहेत, हे असं आहे. म्हणजे हे तुमचे रिस्पॉन्स आहेत, तुमचा कसा रिस्पॉन्स आहे. मग प्रत्येकाने करायचं आहे, मुलांनी मुलींनी. बरं, 8वीच्या मुली काय करणार, 7वीच्या मुली रिस्पॉन्स. Our team has won the match. Mana. Our team has won the match. 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 Yes, we win the match. Yes, we win the match. Our team has won the match. Our team has won the match. We won the match. We won the match. We won the match. Our team has won the match. Our team has won the match. Oh, congratulations, well done. Oh, congratulations, well done. Oh, congratulations, well done. Oh, congratulations, well done. I know. I know. Your uncle was a umpire in this match. Right? Indifferent. So, mankai? Wow, that's great. We are proud of you. I see, congrats. I see, congrats.
मी पाहिलं धन्य अभिनंदन तुझं. तर हे वर्ड्स आहेत, हा बापू इश्क्यम, हा बापू इश्क्यम. 2 मिनटात असं होतो आणि 2 मिनटात असं होतं, 2 मिनटात असं होतो, 2 मिनटात असं होतो. आलं लक्षात? चला दुसरा रिस्पॉन्स आहे. एन्थुजिएस्टिक हे शब्द सगळ्यांनी लक्ष ठेवा, हे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत सगळ्यांनीच बरं का. एन्थुजिएस्टिक एन्थुजिएस्टिक डबल ए झाला. एन्थुजिएस्टिक म्हणजे उत्साही. सॅक्रास्टिक अटेंटिव्ह सो वॉट म्हणजेच इनडिफरंट. डिफरंट आणि लास्ट आहे न्यूट्रल. काहीच बोलायचं नाही, चांगलं बी बोलायचं नाही, वंगळं बी बोलायचं नाही, न्यूट्रल. म्हणजे एक आहे उत्साही असतं, लक्षपूर्वक ऐकणारा असतो, तटस्थ असतो, उदासीनवाला असतो, आणि उपरोधी असतो. उपरोधी, उपरोधी म्हणजे क्रॉस करतो. आलं लक्षात? काय करतो? क्रॉस करतो. समजा जर तुम्ही गाडी विकत घेतलो, 2-व्हीलर, आहे काय गा त्याच्या बापाच्या कमाईवर घेऊन आले म्हणतात. अरे त्याचा बाप, तिची गाडी, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे, एन्थुजिएस्टिक लिहून घ्या सगळे शब्द मराठीमध्ये. उत्साही, त्यानंतर उपरोधी, लक्षपूर्वक ऐकणारा, ऐकणारा, इनडिफरंट, तटस उदासीन, उदास होऊन बोलणारा, न्यूट्रल तटस्थ, कुठलंही नाही, ना तळ्यात ना ना मळ्यात, न्यूट्रल. चला दुसरा आहे वॉर्मिंग अप मधलं. चला, राजू हॅज लॉस्ट हिज वायलेट. राजू हॅज लॉस्ट हिज वायलेट. बघा काय म्हणणार. समजा मी सर सर गाडीहून पडले, सर हॅज फॉलन ऑफ द बाईक. सर हॅज फॉलन ऑफ द बाईक. मग एक जण काय म्हणणार माहिती आहे का? इनडिफरंटवाला, म्हणजे जो इनडिफरंट असतो, उदासीन असतो, म्हणजे हे करणार. सच थिंग्स हॅपन. वाव किती भारी झालं. सच थिंग्स हॅपन, काय भारी झालं. असंच व्हायला पाहिजे म्हणतात ना, एखादा पडलेला नाही, ह्याला असंच व्हायला पाहिजे होतं, लय भारी झालं पडून. हां याला आता कळतंय. न्यूट्रलवालं काय म्हणणार माहिती आहे? ओ आय सी, ओ काय करायचं, राहू द्या, आपल्याला काय देणं घेणं नाही म्हणते. नंतर ओ रेली हाऊ सॅड, किती दुःखी आहे. एन्थुजिएस्टिकवाला काय म्हणणार? चांगला विचार चाललाय. नो नो नो, हाऊ टेरिबल, कॅन आय हेल्प यू, कॅन आय हेल्प यू, सर मदत करू का, काय झालं आहे का, यू का, वडापाव घेऊन, समोसा घेऊन, पॅटेस घेऊन, बिस्किट वगैरे, केळी. आणि सॅक्रिकॉस्टिक कसं म्हणणार माहिती आहे का? वॉट एल्स डू यू एक्सपेक्ट, ही इज अ सच केअरफुल पर्सन. काय अपेक्षा करायची तुझ्याकडून, मग तुम्ही पडलेला असेल आणि तू खूप काळजी घेतो बरं का. असं चल, उद्या तुम्हाला असंच यू हॅव अ 5 कन्वर्जेशन फॉर ए अँड बी. 5 कन्वर्जेशन, तुम्हाला ऑल टाईप्स ऑफ द रिस्पॉन्स आर प्रेझेंटेड इन द ॲक्टिव्हिटी. उद्या येताना तुम्हाला प्रॅक्टिस करून यायचं आहे.
different pairs of the students should present these different conversation in the class. Others, आता उद्या मी काय करणार आहे, सातवीच्या मुलांना इथे तुम्ही तुम्हाला मी राजू हॅज लॉस्ट हिज वायलेट देणार आहे, आणि त्याच्या साईडला आम्ही किती विद्यार्थी बसवणार आहे, एक इंथुजिएस्टिक असेल, एक सॅक्रिस्टिक असेल, एक ॲटेंटिव्ह असेल, एक न्यूट्रल असेल, एक डिफरंट असेल, एकूण किती 5 विद्यार्थी आणि एक मुलगा. राजू हॅज लॉस्ट हिज वायलेट म्हणलं की मग तू काय म्हणायचो, ओ नो हाऊ टेरिबल कॅन आय हेल्प यू, असं म्हणायचं. दुसरं म्हणायचं, त्याच्यापाशी जायचं, राजू हॅज लॉस्ट वायलेट, मग त्यांना म्हणणार सच थिंग्स हॅपन, कसं भारी झालं, लय भारी झालं. नंतर न्यूट्रल म्हणणार, ओ आय नो आय सी, असं म्हणणार. हे उद्या तुम्हाला करायचं बरं का. सो उद्या द वेलकम, उद्या आपण सीन, उद्या वाचन करून या आणि शब्द मात्र करून या सगळ्यांनी, सगळ्यांनी शब्द करायचे. चला लिहून घ्या, काही शब्द लिहून घ्यायचे तुम्ही. उद्या डिक्शनरी, सर्वांनी डिक्शनरी, द वेलकम वाले आलेल्या पहिलं शब्द विचारायचं सातवीच्या मुलांना. डिक्शनरी आहे 7th स्टँडर्डची, नसेल तर अवेलेबल करून घ्यायची, कळालं. मला द वेलकम, द सीन नंबर 1, सीन नंबर 1 हे पूर्ण, सीन नंबर 1चं हे पेज आणि सीन नंबर 2 आपण नंतर बघू. सीन नंबर 1चे सगळे शब्द मला सांगता आले पाहिजेत. जर मी विचारलं डायरेक्टली म्हणजे सरळ, मी जर विचारलं कन्फाउंड म्हणजे काय, तर नाराजगी सूचक उद्गार, त्याला कन्फाउंड असं म्हणतात. ते शब्द मला सांगता आले पाहिजेत. सो टुडे वी विल स्टॉप, वी विल सी टुमारो, बाय एवरीवन.